अंबाझरी पुलिस थाना क्षेत्र में रहने वाले एक 56 वर्षीय व्यक्ति से फ्रॉड हुआ, जहां खुद को क्राइम पुलिस बताकर आरोपियों ने 4,80,000 का चुनाव फिरियादी को लगाया है। दरअसल दिनांक 30 अप्रैल को साहिल रेजेंसी निवासी 56 वर्षीय मन प्रसाद भोंडेकर को एक कॉल आया, जहां कॉलर ने खुद की पहचान मुंबई के क्राइम पुलिस के रूप में बताई और बताया कि आपके मुंबई के बैंक अकाउंट से 25 लाख से अधिक का लेन देन हुआ है, जिसके चलते आप पर गुनाह दाखिल हो सकता है। इस बला से बचना चाहते हो तो दिए गए अकाउंट नंबर पर पैसे भेज दे। डरते हुए फिरियादी बैंक गए और उन्होंने लगभग 4,80,000 का RTGS संबंधित बैंक अकाउंट पर किया, लेकिन जब वह घर आए और चिंतन किया तो उनके ध्यान में ऐसा कोई लेन देन आया ही नहीं, जिसके चलते उन्होंने अंबाझरी पुलिस थाना अंतर्गत धोखाधड़ी का मामला दर्ज कराया, जहां पुलिस आरोपी की खोज में है। 30 अप्रैल 2024 रोजी सकाळच्या वेळेला एका व्यक्तीला तक्रारदार जे आमच्याकडे आले, त्यांना एक कॉल आला आणि त्या कॉलवर त्यांना सांगितलं आलं की आपल्या विरुद्ध मुंबई क्राईम ब्रांच कडे एक गुन्हा दाखल आहे आणि आपण मुंबईमध्ये एक अकाउंट ओपन केले, त्या अकाउंटमध्ये 25 लाखाचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि तुमच्या विरुद्ध मुंबई सायबरला आणि मुंबई क्राईम ब्रांचला गुन्हा रजिस्टर झालेला आहे। जर याच्यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला आम्ही सांगितलेल्या अकाउंट नंबरवर पैसे पाठवावे लागतील। तर त्यांनी त्या व्यक्तीला अगोदर विश्वास बसला आणि त्यांनी त्याबद्दलची माहिती मागितली, तर त्यांना एक फेक अपराध नंबर रजिस्टर केल्याची माहिती त्यांना त्याच्या व्हॉट्सअपवर पाठवली दाखवली आणि त्या आधारे त्या व्यक्तीला विश्वास वाटला की खरोखरच माझ्या विरुद्ध अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालेला असेल। मग त्या व्यक्तीने त्यांनी सांगितलेल्या अकाउंट नंबरवर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले, परंतु ऑनलाईन त्याच्या अकाउंटमधून होत नव्हते। ती व्यक्ती पैसे घेऊन बँकेत गेली आणि बँकेमध्ये त्यांनी ज्या सांगितलेल्या अकाउंट नंबरवर त्यांनी 4,80,000 रुपये डिपॉझिट केले आणि ज्यावेळी व्यक्ती पैसे टाकल्यानंतर घरी आली तेव्हा त्याला रिअलाइज झालं की खरोखर आपल्याबरोबर आपण चुकीच्या व्यक्तीचा मागे लागलो आणि चुकीच्या गोष्ट आपल्याला सांगितल्यानंतर आपण त्या व्यक्तीच्या अकाउंटवर पैसे पाठवलेले आहेत आणि आम्हाला जी माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याची चौकशी केली असता अकाउंट डिटेल्स काढल्यानंतर आम्ही काल अपराध नंबर 314/24 कलम 420 अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे अकाउंट डिटेल दिलं होतं त्याचा पुढील तपास आम्ही करून जो आरोपी आहे त्यांचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। फिर्यादी मनप्रसाद भांडेकर वय 56 वर्षे हे राहणार हिलटॉप या ठिकाणी आहेत, ते प्रॉपर्टी डीलिंगचं काम करतात। त्यांना सायबरच्या बद्दल आम्ही विचारला असं त्यांना बऱ्यापैकी माहिती होती, परंतु असा अचानक कॉल आल्यामुळे ते घाबरून गेले आणि त्यांनी कोणालाही पोलिसाला यंत्रणेला न माहिती देता किंवा कुठल्याही त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना माहिती न देता त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासघात करून त्यांनी त्याच्याकडून असे पैसे लुबाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे, BCN News नागपूर।